से विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरती प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात. चांगलं झालं आहे. संभाजी ब्रिगेड एक लढाऊ संघटना आहे या महाराष्ट्रातली, आणि संभाजी महाराजांचा छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन एक मराठा समाजाचं संघटन करण्याच्या हेतूनं काम करणारी संघटना आहे, आणि निश्चित स्वागत आहे या भूमिकेचं. शिवसेना सगळ्या समाजाला, जातीला, धर्माला घेऊन चालणारी संघटना आहे. त्या संभाजी ब्रिगेडसारखी संघटना शिवसेनेबरोबर येत असेल तर तिचं स्वागत आहे निश्चित. याचा या महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक याच्यावर परिणाम होऊ शकेल. आपण विरोधी पक्ष जर आंदोलन करत असेल, त्याला सत्ताधारी पक्ष जर अडथळत असेल, तर संघर्ष झाला असेल, परंतु जी मस्ती सत्ताधाऱ्यांची आहे अंगावर धावून येण्याची, आम्ही मारणार, आम्ही हे करणार, मला वाटतं ही मस्ती महाराष्ट्र बघतोय, आणि ही मस्ती निश्चित महाराष्ट्र जिरवेल एक दिवस. ती वेळ काय फार लांब नाही. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेच्या या नव्या युतीवरती काय भाष्य केलं, ऐकूयात. या युतीकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही चांगलं बघतो या युतीकडे. उद्धवजींना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी अजून कोण कोण आहेत काय काय, त्यांना सगळ्यांना जमवावं आणि युती करावी. केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला एक मोठा दिलासा दिलाय. निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे, आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठाकरे गटानं एक महिन्याची मुदत मागितलेली होती, आणि ही मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली. ठाकरे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 25 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पुढची एक महत्वाची बातमी आजच्या दिवसातली, ती म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्यानंतर अनिल परब यांच्या कथित मालकीचं रत्नागिरीतलं साई रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या ट्रेननं आज दापोलीच्या दिशेनं रवाना झालेत. किरीट सोमय्या हे पुन्हा दापोलीमध्ये जाऊन माजी मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवरती कारवाई करण्याबद्दल पाठपुरावा करणार आहेत. अनिल परब यांचं दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावरती असलेलं साई रिसॉर्ट हे नियमांचं उल्लंघन करून बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता, आणि या संदर्भातील सर्व कागदपत्र सोमय्यांनी सादर केली होती. त्यानंतर आता रिसॉर्ट तोडण्याच्या आदेशावरती मुख्यमंत्र्यांनी सही देखील केली आहे. रिसॉर्ट त्यांनी कोविड काळात उभा केला, 2020 मध्ये रिसॉर्ट बांधलं, 2021 मध्ये आदित्य ठाकरे स्वतः त्या मडचा समुद्र किनाऱ्यावर गेले, आणि त्या मडचा समुद्रात त्यांनी असलम भाई त्यांचे दुसरे पार्टनर 1000 कोटीचे बेकायदेशीर स्टुडिओ बांधले. म्हणून आता हे तोडण्याचं काम सुरू करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार हे सिद्ध करू इच्छिते. भ्रष्टाचारांना क्षमा नाही आणि पर्यावरणची नौटंकी नाही.